बातमी मिरज तालुक्यातून बेडगमधील हरी मंदिर चौकातील दारूचे दुकान बंद व्हावे म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुजित लकडे यांच्या नेतृत्वाखाली दारूचे दुकान बंद व्हावे म्हणून मागणी केली आहे. देशी दारूच्या दुकानामुळे दुकानात शेजारील वातावरण बिघडत आहे. जवळच लहान मुले खेळत असतात. सर्वसामान्य लोक एजा करत असतात. त्यामुळे सामाजिक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हे दुकान गावाबाहेर करण्यात यावे किंवा बंद करावे अशी मागणी बेडगेतील जनतेने केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राकेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते रणजित कांबळे, काँग्रेस सरचिटणीस अभिजित पाटील, संदीप शिंदे, गणेश आवटे, अमोल आवटी आदींसह बेडगेतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी सुजित लकडे. आज बेडग येथे दारूची बाटली आडवी या आंदोलनासाठी आम्ही आज इथं या ठिकाणी सगळे इथलेले आमच्या माय भगिनी सगळे इथं गोळा झालेलं आहे. आज गेले कित्येक वर्ष हे आवटी गल्ली आणि हरिभक्त पारायण सोहळा जिथं घडत आलेला आहे, कुंभार गल्ली आहे, इथं हरिमंदिर आहे, अशा ठिकाणी दारूचं जे देशी दारूचं दुकान आहे ते एक तर बंद व्हावं किंवा गावाच्या बाहेर व्हावं एवढ्या इच्छेसाठी आम्ही ह्या ठिकाणी आज सगळेजण एकत्र आलेलो आहे. आज आमच्या माई भगिनी, आज आमच्या बहिणी भाऊ यांना इथं जेलमध्ये राहिल्यासारखी आज इथली परिस्थिती आहे. आणि प्रांत असतील, बेडगचे सुज्ञ सरपंच असतील, डेप्युटी सरपंच असतील, कलेक्टर साहेब असतील, या सर्वांना एक आमच्या आपल्या थ्रू मी एक आव्हान करतो आहे, एक विनंती करतो आहे की लवकरात लवकर आमच्या इथल्या आंदोलनाचा जे दारूची बाटली आडवी हा विषय, ह्या आंदोलनाचा हा आमचा महत्त्वाचा विषय आहे, यासाठी सगळ्यांनी मिळून आणि गावातल्या सगळ्या सुज्ञ नागरिकांनी एका ठिकाणी येऊन हा विषय, ह्या आंदोलनाला सर्वजणांनी सामील व्हावं, सहभागी व्हावं. आणि आज जे आमच्या माय भगिनी आहेत यांना स्वतंत्र मिळून देण्यासारखाची ही परिस्थिती आहे आणि ह्यात आम्हाला सर्वांचा सहकार्य असावं एवढेच मी विनंती करतो. यायच्या रस्त्यावरच दारूच दुकान आहे. तिथनं लहान मुलं सगळ्या बायका येतात. पाण्याचं ठिकाण पण तिथंच आहे. आमासनी हरिमंदिर देवस्थान पण तिथंच आहे. बायकांना गडी सगळी तिथंच राहतात वाटेतच. त्यांना ढकलून बायका यायची पाळी येते. आमासनी बोलायचं तर होतच नाही. ती खरं मुलं माणसं लाजत पण नाहीत स्वतःला. आम्हीच त्यांना काय तर बोलून पुढे यायची पाळी येत्या. लोक गावाला जायचं पण तिथनं सगळं वाटेतच दारूच दुकान आहे. हे गावाबाहेर गेलं पाहिजे नाही तर बंद झालं पाहिजे ही आमची कळकळीची विनंती आहे. सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज.